आणि निसर्गात तो आहे आणि तुझे गीत गाण्यासाठी तो गणराया माझ्या कंठा
Tuka maja wala
आलो वेळ खूप झालेला आहे, आपल्याला टायमामध्ये बारी संपवायची आहे म्हणून गोवा गाई करत आहे. माझा प्रश्न मी गोवाना दिलेलाच आहे, तरी तुमच्या माहितीसाठी माझा प्रश्न मी तुमच्या समोर वाचून दाखवतोय. वसुदीपकासाठी राणीने प्रभूचे चिंतन केले, काही काळाने तिच्या पोटी गर्भ राहिला, तो गर्भ 9 महिने 9 दिवस होऊन गेले, 3 महिने अधिक झाले, मग ती राजश्री प्रसूत झाली, तर त्या बाळाचे नाव राज व जातत्व सांगायचं आहे. प्रश्न ग्रंथ आधार असेल तरच बुवा तुम्ही त्या प्रश्नाला हात घाला, नाहीतर माझी अशी काय अट नाही. आणि बुवाचा जो विषय आहे तो विषय माझ्यासाठी नवीन आहे. या भूतळावरती अशी व्यक्ती कोण आहे जी एकाच आयुष्यात 3 वेळा जन्म घेते, आणि ती व्यक्ती कोण व तीन जन्म घेण्याचे निमित्त काय? ही आहे शास्त्राचा आधार, असेल तरच उत्तर द्या. बुवा तुमची आणि माझी ही पहिलीच भेट आहे, तरी बुवा हा प्रश्न तुमचा आहे हा माझ्यासाठी नवीन आहे. काहीतरी थातुर मातुर उत्तर द्यायचं आणि रसिक प्रेक्षकांचं दिशाभूल करायची हे बुद्धीला माझ्याकडे पटत नाही. पुन्हा आपली भेट होईल तेव्हा नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन बुवा. आणि बुवाने पद गायलं तुम्ही ऐकलातच, बुवा काय म्हणाले? हा विनायक नालायक हलवीत बसल, बिना हलवीत बसल, असे बुवा पटवून सांगितलेले बुवानी. तर बुवा मला काय म्हणायचंय? बुवा बोलले विनायक, त्यांचा गुरु सुद्धा विनायकच आहे. बुवा हा जो तुम्ही जे गाणं गायलं विनायक नालायक हलवत बसेल हलवत बसतो असे काहीतरी बुवा बोलले, बुवांचा गुरु सुद्धा विनायकच आहे. बुवा तुमच्या बुवा गुरुनं तुम्ही जे काय गाणं बोललंय ते त्यांना पण लागतंय. बुवा जसा मी विनायक आहे तसे ते पण तुमचे गुरु विनायकच आहेत. बुवा तर बुवा शेर आहे का?
आनंदाचं एक गीत सादर करतोय. आपल्या समोर सेल्फी पॉइंट लावलेला आहे, त्या ठिकाणी काजू आंबा, आपल्या कोकणामध्ये फणस नारळीच्या बागा या सगळ्या आपल्या कोकणामध्ये होत असतात, त्याच्यावर एक गीत गातोय, लक्ष असू द्या. माझी कोकणची भूमी